महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 साठी ज्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्याच्या आधारे माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी सोलापूर शहरासाठी शिवजयंती 2022 साठी मार्गदर्शक सूचना यांचे आदेश निर्गमित केले आहेत। त्या अन्वये शासनाच्या महसूल व वन तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक 31/1/2022 परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील। त्याच पद्धतीने येणाऱ्या शिवजयंतीसाठी शिवज्योतीचं वाहण्यासाठी 200 भाविकांना परवानगी राहील व शिवजयंतीच्या उत्सवासाठी 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे। त्याच पद्धतीनं शिवजयंती साजरी करताना दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन न करता त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी। तसेच प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नये, त्याच्याऐवजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे वगैरे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात यावा। आणि एकंदरीतच COVID-19 अनुषंगानं जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण घेतो त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क इत्यादी गोष्टी पाळाव्यात आणि हा शिवजयंतीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा आणि या सर्व सूचनांची अंमलबजावणी करावी असं आवाहन सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आणि शिवप्रेमींना याद्वारे करण्यात येत आहे। धन्यवाद।